हुरा रे हुरा माझ्या सोमिया देवाचा सोन्याचा तुरा रे तुरा। स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग असेल, तुला माहितीच आहे, लास्ट ब्लॉग होता आपला होळीचा, त्याच्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ आली, त्याच्यानंतर आता हा शिमग्याचा ब्लॉग। आज 17 फेब्रुवारी दहा वाजलेत, आता जाऊया निघूया। 10 वाजेपर्यंत बोलले होते की देवळामध्ये जमायचा, माळ सुरमाळ तोडण्यासाठी, होळी असते त्या ती तोडण्यासाठी। सर गावातले सगळे मंडळी आणि माझे मित्र वगैरे आपण आज जातो आहे माळ आणण्यासाठी आणि शिमगा साजरा करण्यासाठी। लगभग म्हणजे लास्ट इयर शिमगा झाला नव्हता, गेल्या त्याच्या आधी झाला नव्हता, यावर्षी होते, पण यावर्षी जल्लोष खूप असणार, त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही एन्जॉय करा। पण आणि त्याच्या आधी म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता ना, जो पालखीला रूप लागतं, पालखीला सजवतात, तो पण व्हिडिओ याच्यामध्ये, त्याला मला इंट्रोडक्शन करायला भेटलं नाही, पण तुम्ही व्हिडिओ तो अपलोड केला आहे, तो तुम्ही पहा आणि पुढे व्लॉग पाहत राहा, कंटिन्यू पाहत राहा। जरा थोडा हा मोठा व्लॉग असेल, कारण की शिमगा म्हटल्यानंतर सगळे एन्जॉयमेंट सगळ्या आपल्या व्लॉगमध्ये कवर करायचं, त्यामुळे थोडा व्लॉग थोडा मोठा असेल, त्यामुळे एन्जॉय करा आणि तुम्ही पाहत बसा माझा व्हिडिओ। लागायला सुरुवात झाली पालखीची, पालखी सजवायला सुरुवात झाली गावामध्ये, की बाहेर वाजवलं जाते पालखीचे जे पारंपरिक गायन आहेत ते वाजवलं जाते। पावणे 6 झाले आणि भोगी गावचे कामदेव आहेत सोमिया देवी सगळी आणि पालखी सजलेली आहे। आता आपण पालखी थोड्या वेळ बाहेर पडेल सकाळीवर जायला।
पोचलो आहे हा मंदिरामध्ये सुरमार तोडण्यासाठी होळीचा. माझं नशीब फुटका आहे माझं, जरा पाहायला लागलं आहे माझ्या, तरी पण मजा करणार, जरा खूप मजा करणार. 2 वर्षानंतर परत अशी मजा करायला भेटणार शिमग्यामध्ये. सगळ्यांनी मजा करूया थोडी, तरी लोक जमतात आता मार तोडायला.
सूर्योदयाच्या साथीने देव पूजितो पुजारी ढोल ताशाच्या गजरात रिंगण घालून जाळी होळी पालखी गरगर भिरकी गेई शिमगामचा सुरू होई तनाला होळीचा माझ्या सुमिया देवाचा पुढे याच्या पुढे असं होईल की
जे कोण या सुरमाडासमोर नवस बोलले होते ला म्हणजे गेल्या वर्षी ते फेडण्यात येतात, आणि ज्याला कोणाला पुन्हा एकदा नवस बोलायचं असेल ते तर आता सगळं सुरू होईल इकडे. त्याच्यानंतर आपण शेवटचा का या शिमगडचा पहिला दिवसाचा शेवटचा कार्यक्रम असेल तो नवरा धुरलवणी, ते तुम्हाला दाखवतो नंतर ॲक्च्युली म्हणजे काय असतं नवरा धुरलवणी. तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्यात लास्टचा कार्यक्रम असतो तो नवरा धुरलवणी, सो आता तो कार्यक्रम सुरू झाला आहे. धुरला तर खाली दिसत नाही, पण बघूया अशा प्रकारे होतो आहे. हे यावर्षीचे नवीन नवरे, यांचं नवीन नवीन लग्न झाले. टोटल किती जण? 3, 6, 10 जण आहे. 10 फक्त धुरला लावायचं तू काम करतोस, कमी लावतो येतच नाही हातात. इथे शिमग्याचा दिवस संपला, आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.